ಅವಾಗ ಪ್ಯಾಂಟ್ ಕಾಡ್ತಾರ ಅಷ್ಟೇ ಅವೆ ಅವಾಗ ಆ ಟೈಮ್ ಪಾಸ್ ಕೊಡ್ತದೆ ಅರೆ ಬೂಟ್ ತರಿ ಕಾಡ್ ಬೂಟ್ ಕಾಡ್ ಮಗ ಪ್ಯಾಂಟ್ ನಿಗಲ್ ಕಾಯ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದು ಹಾನ ಹಾನ ಲೇ ಟೈಮ್ ಪಾಸ್ ಕೊಡ್ತದೆ ಕರಿಪುರ ಆಡ್ಲಿ ನಿಮಗೆ ಹೇ ಆಯ್ತು ಊರ ಜೊತೆ ಬಿಟ್ಟು ಆತ್ತಾಪರ್ಯಂತ ಮಗ ಪೌಸ್ ತರ ಚಾಂಗ್ಲಾ ಲಾಗಲಾ ಹೋತಾ ಆಮಾಲಾ ಪಣ ಕಂಫರ್ಟೇಬಲ್ ವಾಟತ ಮಲಾ ಅದುಪರ್ಯಂತ ಪಾನಿ ಗೆಲೇಲ ನಾಯಿ ಯಾಮಧ್ಯೆ ಪಣ ಪ್ರಾಪರ್ಲಿ ಪೌಸ್ ಜೆವ್ಹಾ ಹೋಯಿಲ್ ಆಣಿ ಜೆವ್ಹಾ ಯೂಸೇಬಲ್ ಹೋತಿಲ್ ತೆವ್ಹಾ ಬಘು ತೆವ್ಹಾ ಮೀ ಯಾದರ ಯೂಸ್ ದೇನ್ ತುಲಾ ಸಾರಿ ತುಮಾಲಾ ಅಂತೆ ತೆಲಾ ಗಾಲಾಯ್ತು ಜಗ ಮೊಮೆಂಟ್ ನಾ ಅಡ್ಗೆ ಕರ್ತೆ ಅರೆ ಕಿ ಮೀ ಮೀ ಘಾತ್ಲೇ ನಾ ಮೊ ತೇನೆ ಘಾತ್ಲಿತ್ ಪಾಜೆಲ್ आपला पार्टनर कुठे ते कळतं लगेच त्यामुळे याचा पण व्हिडिओ एक येईल त्यामध्ये जो आम्ही कुठला घेतला रे सचिन एएचजी ना एएचजीचा इंटरकॉम घेतलेला आहे तो 8 जण कनेक्ट होऊ शकतात राईट म्हणजे कुठलाही इंटरकॉम असू द्या ते कनेक्ट होऊ शकतात 8 जण तुम्ही एकमेकाशी कनेक्ट राहू शकता मिनिमम 1200 मीटरपर्यंत कारण की आम्ही 1500 मीटरपर्यंत कवर केलेलं आहे पण मॅक्झिमम आम्ही 1200 मीटरपर्यंत तुम्हाला सांगतो क्लिअर व्हॉइस येणार त्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही आहे हां मेन म्हणजे वॉटरप्रूफ आहे पण आम्ही म्हणजे ॲज अ प्रमोशन म्हणून आम्ही करत नाही आहे पण आम्हाला बेस्ट पार्ट वाटला त्यामध्ये म्हणून आम्ही हा घेतलेला आहे आता सचिन माझ्यापेक्षा कमीत कमी 700 मीटर लांब आहे हे तर अंतर करू शकता इथं मला तो 700 मीटर लांब आहे क्लिअर व्हॉइस येतं अजून मी ज्या पुढे गेलो तरी अजून क्लिअर व्हॉइस येणार ट्रॉपिक वाटतं ऑलमोस्ट जूनमध्ये मी गावी निघालो होतो तेव्हा या रोडला एकही गाडी नव्हती पण आता अनलॉक 3 चालू आहे त्यामध्ये थोडी सगळे ना असे बाहेर पडत आहेत सगळ्यांना कंटाळा आलेला आहे सगळे निसर्गाच्या वाटेला निघाले होते म्हणजे कोरोनाचा हा डर आहे तो संपवलेला आहे माझ्या काय मारणार थोडेच गाडी शिकवणार
साधा सुका असताना मी मारला असता कॉर्नर. हा कारण की कॉर्नरला असे ऑइल पडतात ना, तर तुम्ही कॉर्नर मारू नका चुकून. बरोबर, कारण की गाडी स्लिप मारली नंतर गाडी डायरेक्ट डिव्हायडर होते. आपण आपले पार्टनर आणि पाठीमागून येणारी गाडी ती 100% स्पीडला असणार. जास्त करून पावसाळ्यामध्ये रिक्स कोणीच घेऊ नका. माझं हेच म्हणणं आहे सगळ्यांना, मी तर घेत नाही कारण की माझ्यामध्ये जास्त किडे आहेत कॉर्नर मारायचे. याच्यामध्ये कमी किडे आहेत, हा मारत नाही. कारण की मी कॉर्नर जास्त मारतो, सचिन मारत नाही कॉर्नर. जरा भरपूर वेळा बघितलं तू कॉर्नर मारत नाही, एकदम स्टेबल ठेवतो कॉर्नर. आणि लॉकडाऊनमध्ये अंजनीचा पूल पाडला होता तो, हा बघा इथं वरती आहे पूल. म्हणजे हा पूर्ण पॅच पाडलेला आहे, तुम्हाला दाखवायचा राहिला. हा बघा, हा वाला पूर्ण ब्लास्ट करून टाकला. इथं सगळं सिमेंट लावलेलं आहे की इथं दरड पडून नये म्हणून. आणि आता इथं नवीन पूल येणार. Now I gotta ride or die.